इलेवन टोक पाडा असं नक्कीच म्हणाले की हरकत नाही आहे. एकाच गावातील हे दोन संघ आहेत, एक चांगली मॅच. मान्यश्रीय विवेकशीय भोईर आपणास विनंती असेल की आमच्या व्यापी डॅशवरती या आणि आजचा अण्णा पन्नावा आणि या मॅचचा आनंद घ्या. पहिला आपण पाहतोय हा सेमी फायनल पाहतोय, साई इलेव्हन टोकपाडा आणि जीवदानी गिरीज या दोन संघादरम्यान. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमला बाय मिळाली गेली आणि त्याने डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश केलाय. या संघांमध्ये जो संघ जिंकेल, या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघासमोर दोन हात करेल. या मॅचमध्ये भरपूर मजा येणार आहे कारण दोन्ही संघाला दोन्ही संघाचे प्लस मायनस पॉइंट माहिती आहेत. ललेश किंबल आणि संदेश पवार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काही दिवसांमध्ये संदेश पवार यांनी आपली पॉवर दाखवली होती, दोन मॅचमध्ये तो सामनावीर ठरला होता कालच्या दिवसांमध्ये. त्यानंतर ललेश किंबल देखील एका मॅचमध्ये सामनावीर ठरला होता. लगातार चार मॅचेस त्याने कालच्या दिवसांमध्ये खेळले होते आणि चार मॅच जिंकून हा संघ क्वालिफाय झाला होता कालच्या दिवसामध्ये. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. ललेश गिंबल आणि संदेश पवार हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सलामीसाठी. स्ट्राईक वरती ललेश, नॉन स्ट्राईक एंड वरती संदेश, मात्र बॉलिंग मार्क वरती आकाश. पहिलाच बॉल आवाज करत, कानाजवळून आवाज करत सरळ विकेट किपरच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिलाच बॉल टॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय, निर्धाव चेंडू इथे फेकला गेलाय. आकाश धानवी आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली आकाश धानवी याची. अवलेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अशोक लांगे भरपूर प्रयत्न केला मात्र चेंडूपासून तो दूर राहिला गेला. तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती आणि या दोन धावेने आता मात्र धाव फलकाला सुरुवात झाले. श्री गणेश होतोय या दोन धावेने. अवलेस पायावरती हा चेंडू येऊन आदललाय, अपील झाली होती मात्र अपील ते फेटाळून लावलंय पंचांनी. तोपर्यंत दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावणीशी धाव फलक आपण पाहतोय चार या धावसंख्येवरती. आपण सेमी फायनलचा हा मॅच पाहतोय आणि युट्यूबवरती सध्या भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी हा सेमी फायनलचा सामना साई इलेव्हन टोकपाडा आणि जीवदानी गिरीज या दोन संघादरम्यान. ब्लेसिंग स्टार उंबरवाडा या टीमला बाय मिळालंय आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलाय. तीन ओव्हरचा हा मॅच, आतापर्यंत तीन बॉल टाकून झालेत या षटकामध्ये. आकाश धानवी आपल्या षटकातील पुढचा बॉल, अवलेस खांद्याचा वापर इथे केला जातोय. थोडीशी आपटी दिली होती चेंडू पडल्यानंतर, अतिरिक्त बॉम्ब्स पाहायला मिळाला. बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. डॉट बॉल आलाय, धाव फलक आपण पाहतोय स्थिरावला गेलाय. ते म्हणजे चार या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत चार. आणखीन दोन बॉल बाकी असतील या ओव्हरमध्ये. ह्या उलेस मात्र परफेक्ट लेंथ वर त्या चेंडू पडलाय. शफल ओव्हर खेळण्याचा प्रयत्न, पॅड आणि बॅटच्या मधून हा फट आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून गेला यष्टांवरती. मनगरच्या साने हा चेंडू वळवायचा होता मात्र या चेंडूवरती एवढा वेग होता की पुरेपूर मिस करतोय फलंदाज ललेश गिंबल. बघा शफल झाला होता, ऑफ स्टंप वरती आला होता आणि ऑफ स्टंप वरती येऊन हा फटका ऑन साईडला खेळायचा होता ललेशला, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे आणि पहिला विकेट तिथे मिळवला जातोय. ललेश गिंबल बाद झालाय, नवीन बॅट्समन येतोय जयेश कालात. जयेश कालात देखील कालच्या दिवसामध्ये एक मॅच मध्ये सामनावीर ठरला होता आणि तो जयेश आपण पाहतोय वन डाऊनच्या स्वरूपात येतोय मैदानाच्या आतमध्ये.
एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्नामध्ये असतील हे दोन्ही खेळाडू। मात्र ललेश किंबल ज्या मनसुब्याने आला होता तो त्याचा मनसुबा पूर्णपणे फेटाळून लावला गेलाय, त्याला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय। धावफलक 4 या धावसंख्येवरती, चेंडू टाकून झालेत ते 5। शेवटचा बॉल धावलेस, थोडासा चेंडू पुढे पडला गेला, चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला होता जयेश कालातियाने। तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली, एका धावनिशी धावफलक आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती, 5 धावा या आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात। चांगली सुरुवात करून दिली आकाश धानवी याने। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय संतोष डावले। प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, आकाश धानवी या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकल्यात या मैदानावरती आणि एक विक्रम प्रस्थापित केलाय। 11 बॉलमध्ये 50 धावा, सर्वात वेगवान 50 त्याने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या नावावरती त्याने नोंदवलंय। हा रेकॉर्ड जर बघितला तर सतीश जाबर या खेळाडूच्या नावावरती होता। 12 बॉलमध्ये त्याने 50 धावा बनवल्या होत्या, त्यानंतर 14 बॉलमध्ये त्याने 50 धावा बनवल्या होत्या, मात्र तो रेकॉर्ड इथे मोडीत काढला आकाश धानवी याने। चेंडू गेला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत आपण पाहतोय वेगाने या धावा पलून पूर्ण केल्या गेल्या। पहिल्या बॉल वरती 2 धावा, दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या। या 2 धावांचे धावफलक 9 या धावसंख्येवरती। हवलेस फटका फसलाय राकेश चौधरी, हवलेस थोडासा जजमेंट चुकलं गेलं राकेश याचं, असं त्याला वाटलं की चेंडू माझ्या हातामध्ये येईल, त्यानंतर तो जाग्यावरती थांबला, त्यानंतर आपण पाहतोय त्याला वाटलं की हा चेंडू थोडासा पुढे जातोय आणि त्याने पूर्णपणे आपला एफर्ट्स दिले, मात्र चेंडू त्याच्या हातामधून निसटला गेला आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या। 2 धावाने धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय, 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। चांगली बॉलिंग केली जात आहे, चांगलं शतरक्षणाची साथ देखील मिळतंय बॉलरला। कुटप्याचा बॉल, वेग भरपूर जास्त होता या चेंडूवरती, तेच कारण टायमिंग साधू शकलेला नाही आहे जयेश कालात आणि आपली विकेट्स बहाल करून तो इथे बाद होतोय। नक्कीच थोडासा क्रॅम्प इथे जाणवतोय संतोष डावलेवाला। पण आपल्याकडे स्प्रे आहे, तो स्प्रे घेऊन जायचा आहे। नक्कीच ही दुखापत जास्त गंभीर नसावी जयेश, कारण हा जर खेळाडू जर दुखापत ग्रस्त झाला तर संघाच्या अडचणीमध्ये येऊ शकतो, कारण आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दाखवला चुताडी गिरीज या संघाने। संतोष डावले आपण पाहतोय, बॉलिंग करत असताना थोडासा क्रॅम्प त्याला जातो आणि उन्हाच्या दिवसामध्ये असे क्रॅम्प जास्तीत जास्त जाणवत असतात, कारण आपले जे खेळाडू आहेत ते कमीत कमी पाणी पित असतात। उन्हाच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं, जो क्रॅम्प असतो तो जाणवत नसतो जास्त पाणी प्यायल्याने। संतोष डावले नक्कीच पाहतोय 40+ नक्कीच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय संतोष डावले, मात्र ती आपण त्याची फिटनेस लेवल पाहतोय, अजून आपण एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवेल अशी त्याची फिटनेस लेवल आपल्याला पाहायला मिळतोय। भरपूर वर्षापासून ते क्रिकेट खेळतायत, अजूनही तशीच आपण मध्ये फिटनेस लेवल त्यांची पाहायला मिळते। हर्षद येतोय, हर्षद दांडेकर येतोय न्यू बॅट्समन। या षटकामध्ये बॉल टाकून झालेत 4 धावफलकावरती, 11 धावा लागल्यात। चेंडूला खेचून घेतला ऑन साईडला, मात्र
योगेश वाडेकर त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडतायत आणि टाळ्या वाजून त्याचं मनोबल देखील वाढवलं जात आहे, कारण हा चांगला झेल पकडलाय त्याने। थोडासा स्पीड अप करायचा आहे, नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या, आपला न्यू बॅटर आपण रेडी ठेवायचा आहे। मान्यश्रीय धनेश्वरजी भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो। त्यानंतर मान्यश्रीय नागेशजी भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय। त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायसवरती या आणि स्थानापन्न व्हा। पहिल्या दिवसामध्ये नक्कीच खेळाडूंचं भरपूर मनोबल त्याने वाढवलं, प्रत्येक षटकाराला प्रत्येक चौकाराला त्याने बक्षीस देखील लावलं होतं पहिल्या दिवसामध्ये धनेश्वरजी भोईर, आणि त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। ऑफ साइडला हा चेंडू खेळून काढला गेलाय, विवेक घोवारी त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल। तोपर्यंत दोन धावा या कंप्लीट केल्या गेल्या, या दोन धावेनिशी धाव फलक आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती, 12 चेंडूचा खेळ झालाय, 12 चेंडू नंतर 13 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात, कुठेतरी कमी धावा जयेश धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणि जो हा धाव संख्येचा आलेख आहे तो वाढवावा लागेल। साईलेवन ठोक पाडा या टीमला, दोन ओव्हरचा खेळ झालाय, 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण, राकेश चौधरी याला। ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घ्यावा लागतील। संदेश पवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, आपली पॉवर त्याला दाखवावी लागेल। पहिलाच बॉल शाडंपूल केलाय, मात्र योगेश वाडेकर बघा आपल्या अंदाजामध्ये हा झेल पकडतोय, दुसरा झेल पकडलाय त्याने या इनिंग मध्ये। संदेश पवार याची देखील खेळी संपुष्टात, चांगला झेल पकडलाय, हा देखील एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय, आणि त्यांची देखील फिटनेस लेवल अजूनही जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळतंय। योगेश वाडेकर, त्यानंतर आपण पाहतोय संतोष टावले, त्यानंतर दत्ता भोईर, असे काही जे खेळाडू आहेत नक्कीच चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी। थोडासा स्पीडअप करायचं लक्षात घ्या, आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे। राकेश चौधरी आपण पाहतोय, पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवून दिलंय। अतुल येतोय, अतुल महाकाल सकुटप्याचा बॉल होता, इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षक विवेक गोवारी, दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत, दोनच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल। या दोन धावेनिशी धाव फलक आता मात्र 15 या धावसंख्येवरती, धाव फलक भरपूर कमी आहे मित्र म्हणे, धाव फलकावरती लागले गेले, कासवच्या गतीने धाव फलक पुढे सरसावत चाललाय, सशाचा किंवा हरणाचा वेग द्यावा लागेल या धावसंख्येला, कारण समोरचा संघ आपण पाहतोय जीवदानी गिरीज नंबर 1 चा संघ आहे। अवलेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला होता, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडूला फील्ड करेल, थोडासा फंबल झाला होता, चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत दोन धावा पुन्हा एकदा अतुल महाकालने पलून पूर्ण केल्या, धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती, 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। बॉल टाकून झाले ते तीन बॉल अद्याप बाकी आहेत। राकेश चौधरी आपल्या षटकातील चौथा बॉल घेऊन जाईल अतुल साठी, अभिलेस थोडीशी आपटी देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, नो मॅच लाईनमध्ये हा चेंडू पडला गेला। तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या, पुन्हा एकदा दोन धावा, धाव फलक दोन ने पुढे सरसवला जाते ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती, 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात।
आजच्या दिवसामध्ये 3 ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावसंख्या इथे उभारली होती जुतानी गिरीज या टीमनं. यावेळेसचा पुन्हा एकदा धावायचा सफर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र चांगला झेल पकडला गेला आकाश धानवी मार्फत. अतुल महाकाल याची देखील खेळी संपुष्टात. बॉल टाकून झालेत 5, एक बॉल अद्यापी बाकी असेल. धाव फलकावरती 19 धावा या लागल्या गेल्या दुसऱ्या दिवसामध्ये. जर बघितलं तर 77 धावा कुठल्या होत्या त्या म्हणजे रॉयल किंग बेलबुडा या टीमनं, मात्र त्याच्या प्रत्युत्तरास त्यांचा रेकॉर्ड मोडीत काढला होता. गायत्री माता ससुपाडा या टीमने 78 धावा त्याने बनवल्या. मात्र आजच्या दिवसामध्ये 3 ओव्हरमध्ये 86 धावा इथे बनवल्यात जुतानी गिरीज या टीमनं. त्याच्यामध्ये काय चांगला परफॉर्मन्स आकाश धानवी असा. 11 बॉलमध्ये त्याने 50 धावा केल्या. 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याने टोकले. या षटकातील शेवटचा बॉल धावफलक 19 धावसंख्येवरती. नवीन बॅट्समन योगेश भुरभुरा आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. यावेळेस अकोट्याचा बॉल चेंडूला घेऊन काढ लॉंगलेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होते योगेश भुरभुरे. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 20 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 21 धावांचं एक माफकच आव्हान ठेवलं गेलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. जयेश डुकले आपल्यापासून जॉईंट होतील. तर एक तुमच्याबद्दल माहिती बसवतोय कारण जो रेकॉर्ड्स आहे जुतानी गिरीज या संघाच्या नावावरती. कारण आतापर्यंत आपण आकाश धालवी याने एका ओव्हरमध्ये मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावरती नोंदवलाय आणि तो रेकॉर्ड त्याने आतापर्यंत 4 वेळा नोंदवलेला आहे. एका ओव्हरमध्ये 26 धावा, एका ओव्हरमध्ये 24 धावा, एका ओव्हरमध्ये 27 धावा, त्यानंतर एका ओव्हरमध्ये 25 धावा ते टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं होतं. त्याने एका ओव्हरमध्ये फिनिश केलेलं आहे. मला वाटतंय या मॅचमध्ये देखील तसंच सूत्र पाहायला मिळते की काय, कारण आयोजकांचा वेळ वाचवण्यासाठी माहीर आहे आकाश धानवी. 20 धावा, 21 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. मात्र जो संघ आहे समोर साई इलेव्हन टोकपाडा त्यांच्या संघामध्ये देखील एक चांगली बॉलिंग लाईनअप आहे. एक चांगला मॅच पाहायला मिळेल आणि लो स्कोरिंग सामने हे नेहमीच रोमांचक होत असतात आणि हा सामना तसाच देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर 21 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट होत आहेत मॅन फ्रॉम काजोवाडा जयेश डुकले. ओवर टू जयेश. खूप खूप धन्यवाद प्रदीप. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळांचं प्रेक्षकांचं आणि अतिथी कक्षामध्ये दाखल झालेल्या आमच्या सर्व अतिथींचं मी मनापासून स्वागत करतोय. आपण पाहतोय हिराई स्पोर्ट्स ससुपाडा प्रेझेंट आदरणीय सन्माननीय विजय शेट गोविंद पाटील चषक 2023 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अजून या स्पर्धेचा शेवट आणि अंतिमचा दिवस आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका ही मोठी मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. इज अ हम्बल रिक्वेस्ट करतोय कारण की फायनलचा मॅच आपल्याला खेळवायचा आहे. मित्रांनो थोडंसं कॉपरेट करा, वेळेला सहकार्य करा कारण की जर आपण अंधारामध्ये गेलो तर जो फायनलचा मॅच आहे ना तो कदाचित आपल्याला टॉसवर करावा लागेल. तर पहिले आपण प्रथमतः बॅटिंग करत असताना साई इलेव्हन टोकपाडा या टीमने अपेक्षित कामगिरी होती असं वाटलं होतं की एक चांगला धावफळक जमा करेल. मात्र तशी अपेक्षा भंग केली. फक्त 18 मध्ये केल्या 20 धावा आणि 21 लक्ष. मात्र टेनिस क्रिकेटचा जो इतिहास आपण बघितला ना तर खूप रोमर्षक इतिहास आहे. लो स्कोरिंग मॅचेस टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर इंटरेस्टिंग झालेत. कदाचित हा होईल का? क्रिकेट आहे, काही होऊ शकतंय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज संदेश पवार. हो पहिला बॉल बघितला आपण ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर सफल होऊन अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फाइनली एक पट्टा क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळाला आकाश दानवे. मात्र संदेश पवारकडे आपण बघितलं ना गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करण्याची क्षमता आहे. वळवतो चेंडूला, टर्न करण्यामध्ये माहीर आहे. यावेळेला हुकचा फटका,
हाय अँड हँडसम, दॅट्स अ ह्यूज, दॅट्स अ बिग अँड दॅट्स अ माइटी ब्लो. हा येतोय षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची, कारण की कोणत्या क्षणाला कोणत्या चेंडूला कशा पद्धतीने खेळायचं हे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि हा गोलंदाज तर त्याचा परिचयाचा गोलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे की कशा पद्धती प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि त्या गोलंदाजीच्या समोर पाहिलं तर आधीच शपळ होतो ऑफस्टंपच्या बाहेर आणि चेंडू पडल्यानंतर मध्ये येतो आणि त्या चेंडूला नसीहत दिली षटकाराच्या रूपाने. हो, हा चेंडू बघितला आपण, मध्ये वळणारा चेंडू होता, इनकटर पद्धतीचा चेंडू. आणि ही क्षमता या गोलंदाजाची, मी आधीच म्हणत होतो कारण की या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. मात्र यावेळेला शो षटकार पडला गेला, मात्र त्यानंतर सुद्धा एक कमबॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न मात्र इथे होताना पाहायला मिळेल. यावेळेला हळद फसू शकतोय, फसलाय, मात्र केली मोठी चुकी. ही चुकी महागात पडणार आहे कारण की तुमच्याकडे धावफळकार फक्त 21 आहेत, 21 आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे झेल सोडणार तर तुम्हाला झेल नाही तर हा खेळ सोडावा लागेल. क्रिकेटचा मंत्र पाहिला ना आपण, पकडा कॅच आणि जिंका मॅच, पकडो के कॅच तो जितो गे मॅच, छोडो के कॅच तो हारो गे मॅच. पकडा झेल आणि जिंका खेळ म्हटला जातो, मात्र हा झेल सोडलाय, मात्र खेळ सोडावा लागेल. हा फटका पण पाहिला बॅटच्या तो एंडला स्पर्श करणारा चेंडू, डीप मिड विकेट मधून शतरक्षक येत आहेत. जवळ जवळ चार शतरक्षक एकत्र आले होते, मात्र तेव्हा जाऊन चेंडूला उचलला, मात्र तत्पूर्वी 2 धावा मिळाल्या. धावसंख्येचा आकार पाहिला आपण ना, तर पुढे सरकतोय 8 या आकड्यावर, 10 या आकड्यावर पाहतोय. म्हणजेच 11 धाव्यांची गरज असणार आहे. 13 चेंडू अपील केली आहे. इथे आपण बघितलं की डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणाला, आपल्या वीक झोन मध्ये मारा होतोय हे पाहिलं होतं आकाशने. मात्र शेवटच्या क्षणाला फक्त चेंडूला डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र तत्पूर्वी मिळाली एकच धाव, सिंगल धाव मिळाली. सिंगलने धावसंख्येचा आकार पाहतोय 11 म्हणजे 10 धाव्यांची गरज, चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 10 धावा. इथे चमत्कार होईल का? कारण की जर जी चमत्कारी जर गोलंदाजी इथे झाली तर या मॅच मध्ये कदाचित ट्विस्ट निर्माण होईल असा चमत्कार एक पाहिला होता. तो म्हणजेच कामनच्या मैदानावर फायनलचा मॅच अजून सुद्धा आठवतोय मला, तो मॅच झाला होता जयबजरंग स्पोर्ट्स पालनपाडा विरुद्ध न्यू स्टार वसई, 12 चेंडू आणि 11 धावा. आणि तो फायनलचा मॅच न्यू स्टार वसई या टीमला 12 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या होत्या आणि त्या फायनलच्या मॅच मध्ये त्या 11 धावा झाल्या नव्हत्या आणि फायनलचा मॅच जिंकला होता जयबजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या टीमने. तो इतिहास आहे, त्या इतिहासाची पुनरावृत्ती मात्र अपेक्षित असेल. इतिहास मात्र ते दोरवले जातात, मात्र रचले जातात, मात्र तो इतिहास रचण्याची संधी असेल गोलंदाजाला. गोलंदाज पाहतोय जयेश. या स्पर्धेला आपण बघितलं तर सर्वांचं सहकार्य मिळाले, सर्वांनी योगदान दिले, त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन. कारण की हे सर्व दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच सहयोगाने ही स्पर्धा आपण बघितलं ना तर अतिशय चांगल्या दर्जाने आज संपन्न पार पडत आहोत. हा पहिलाच बॉल हवाई हल्ला आणि हा चेंडू गेला सीमापार, षटकार. आकाश आज ज्या अनुषंगाने खेळतोय की जिथून आपण पाहिले की पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या टीमच्या समोर जे बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाळलं नाही त्याने. पुन्हा एकदा पाहिलंय आपण, मिस टाइम झाला होता, हवेत होता, झेल मात्र लांब राहिला गेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, प्रयत्न आहे. पाहिलंय आपण की जिथे जिथे संधी मिळते आणि ती संधी कम्प्लीट करतोय, 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 19, फक्त 2 धावांची गरज आणि फायनल मध्ये जाण्यासाठी. ब्लेसिंग्सचा सुंभरपणे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण इथे येऊन राहायचंय टॉससाठी, याचा फायनल मॅचचा टॉससाठी. हलक्याच्या हाताने मात्र डिफेन्स केला जातोय, ड्राईव्ह केला जाते, मिळेल मात्र सिंगल. स्कोर इज लेवल. अपेक्षा होती की हा मॅच एक तगडा मॅच बघायला मिळेल, मात्र एक तरफा मुकाबला आपल्याला जरूर बघायला मिळतोय. कारण की जिथे आपण पाहिलंय की बॅटिंग लाईनअप बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग पाहतोय या टीमची. आणि अशा पद्धतीने एक धाव इथे अर्जित केली जाते आणि या एका धावेने विजय संपादन करतो आणि फायनलमध्ये पोहोचतोय तो म्हणजे जीवदानी गिरीज संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स जीवदानी गिरीज टीम. आणि साई लिहून टोक पाडा या टीमचं कौतुक करावं लागेल,
कारण की मागच्या वर्षामध्ये सुद्धा आठवते मला की या मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती साई इलेव्हन टोकपाडा टीम, आणि याही वर्ष आपण बघितलं तर तिसऱ्या क्रमांकावर राहणारी टीम पाहायला मिळते ती म्हणजे साई इलेव्हन टोकपाडा। तर आता जाऊया आपण पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजेच विजेता कोण।